एम पी एस सी रुरल आयडिया चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामीण स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती ग्रामीण स्थानिक शासन संस्थांमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचा समावेश होतो या तिघांना एकत्रितपणे पंचायती राज्य व्यवस्था म्हणतात ग्रामपं एक ग्रामपंचायतविषयी माहिती बघणार आहोत प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेली दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात पाणी पुरवठा दिवाबत्ती जन्ममृत्यू व विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होता ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात गावाच्या विकास योजना योजना प्रत्यक्ष सरपंच राबवितो सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच कामकाज पाहतो ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय प्रत्यक्ष आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे बंधनकारक आहे ग्रामसभा बोलाविण्याची जबाबदारी सरपंचावर असते ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो ग्रामसभेत महिलांचाही सहभाग असतो घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडे बाजारावरील कर राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत दुसरं पंचायत समितीविषयी माहिती बघणार आहोत एका तालुक्यातील सर सर्व गावांचा एकत्रित विकास गट असतो विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडणूक आलेले निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात सभा बोलवण्याचे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतींची असते विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते प्रत्येक महिन्यात किमान एक सभा होणं आवश्यक आहे गट विकास अधिकारी पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो तिसरं जिल्हा परिषदविषयी माहिती बघणार आहोत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते मात्र मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद नाहीत निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारावर अध्यक्षांचे नियंत्रण असते जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे सभांचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली चालते जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो त्यांची नेमणूक राज्य शासन करते जिल्हा परिषदांचा कारभार विविध समित्यांमार्फत चालतो जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर पंचायत समिती गट पातळीवर ग्रामपंचायत गाव पातळीवर कार्य करते ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किमान सात आणि कमाल सतरा पंचायत समितीची सदस्य संख्या किमान पंधरा आणि कमाल पंचेचाळीस जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान पन्नास आणि कमाल पंच्याहत्तर ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी जिल्हा परिषदेचा सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी नमस्कार